कधी होणे हा सुद्धा एक प्रकारचा त्या ठिकाणी बदल आहे. किंवा हिरवे केळी पिवळी होणे म्हणजेच पिकणे हा सुद्धा एक त्या ठिकाणी बदल आहे. म्हणजे बदलाचे असे वेगवेगळे प्रकार पडतात आणि या बदलामध्ये काही बदल हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि काही बदल हे कायम स्वरूपी होणारे असतात. जे तात्पुरत्या स्वरूपाचे बदल असतात या तात्पुरत्या स्वरूपाच्या बदलामध्ये फक्त त्या पदार्थातील त्या द्रव्याचं भौतिक संघटन बदलत, रासायनिक संघटन बदलत नाही. आणि मग त्या पदार्थाचं जर फक्त भौतिक संघटनच बदलत असेल तर अशा बदलाला आपण भौतिक बदल असं म्हणतो आणि या भौतिक बदलालाच आपण तात्पुरता बदल देखील म्हणतो. आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यासायचे ते रासायनिक बदल आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे बंध निर्माण होतात. आता आपण हा जो काही रासायनिक बदल आहे तो या ठिकाणी पाहणार आहे. रासायनिक बदल घडत असताना त्या पदार्थामधील असणारं जे काही द्रव्य आहे त्या द्रव्याचं देखील या ठिकाणी संघटन बदलतं. म्हणजेच द्रव्यामध्ये असणारे जे काही घटक आहेत त्या घटकांचं संघटन बदलतं आणि त्याच्या संदर्भातला जो काही प्रयोग आहे तो प्रयोग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बदल समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी सोडियम बायकार्बोनेट घेतलेले, ते आम्लारी असतं, आणि लिंबू घेतलेले, लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. आणि सायट्रिक आम्ल आणि या सोडियम बायकार्बोनेटची आपण या ठिकाणी अभिक्रिया अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण या परीक्षा नळीमध्ये सोडियम बायकार्बोनेट घेतलेले. सोडियम बायकार्बोनेट हे आपणाला दिसतंय ते पांढऱ्या रंगाचे आणि त्यामध्ये मी सायट्रिक ऍसिड या ठिकाणी वरून टाकणार आहे आणि त्यांच्यामधील जी काही रासायनिक अभिक्रिया आहे ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला अभ्यासायची. बघा, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की थोडस फसफसणारा वायू बाहेर पडतोय. म्हणजेच काय झालं तर सायट्रिक ऍसिड आणि सोडियम बायकार्बोनेट यांच्यामध्ये रिएक्शन झाली. म्हणजेच काय झालं तर त्यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया झाली आणि मूळ जो पदार्थ आहे त्या मूळ पदार्थाचं संघटन बदललं, रासायनिक संघटन बदललं आणि नवीन गुणधर्माचा त्या ठिकाणी पदार्थ तयार होतो. या बदलांना आपण रासायनिक बदल असं. या ठिकाणी आपण आता जो प्रयोग अभ्यासला त्यामध्ये आपण लिंबू घेतलेलं होतं आणि लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. दुसरा होतं सोडियम बायकार्बोनेट. या सोडियम बायकार्बोनेटला आपण व्यावहारिक भाषेमध्ये खाण्याचा सोडा म्हणतो. मग या सायट्रिक आम्लामध्ये आणि या सोडियम बायकार्बोनेटमध्ये ज्या वेळेला रासायनिक अभिक्रिया घडते आणि रासायनिक अभिक्रिया घडून कार्बन डायऑक्साइड वायू आणि सोडियम सायट्रेट तयार होतं. म्हणजेच त्या ठिकाणी या सायट्रिक आम्लामध्ये आणि सोडियम बायकार्बोनेटमध्ये जे काही गुणधर्म आहे किंवा त्या मूलद्रव्यांचं जे काही संघटन आहे ते त्या ठिकाणी बदलत आणि नवीन गुणधर्माचे पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात. बघा, या अभिक्रियेला आपण शाब्दिक अभिक्रिया किंवा शाब्दिक समीकरण असं म्हणतो. या ठिकाणी या बाणाच्या डाव्या बाजूला जो भाग दाखवलेला आहे त्यामध्ये सायट्रिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट दाखवलेले यांना अभिक्रिया कारक किंवा अभिकारक असं म्हटलं जात. आणि बाणाच्या पुढच्या बाजूला जे त्या ठिकाणी पदार्थ दाखवलेले आहेत त्यांना उत्पादित असं म्हटलं जातं. म्हणजे तयार झालेला नवीन पदार्थ. ज्या वेळेला आपण रासायनिक अभिक्रिया लिहितो त्यावेळेला दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर अभिक्रिया कारक असतील तर त्यांच्यामध्ये धनचिन्ह त्या ठिकाणी दिलं जातं. किंवा तयार होणारे जे पदार्थ दोन किंवा दोन पेक्षा अधिक असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा धनचिन्ह त्या ठिकाणी दिलं जातं. आणि अशा पद्धतीनं शाब्दिक जे काही समीकरण आहे ते समीकरण लिहिलं जातं. पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी ते शाब्दिक समीकरणाचं रूपांतर रासायनिक समीकरणामध्ये किंवा ते रासायनिक समीकरण त्याच्या मॉलिक्युलर सूत्रांच्या किंवा रेणूसूत्रांच्या माध्यमातून कसं लिहायचं ते आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत.